मी ज्ञानता पवार आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल M24 न्यूज आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पलूस येथे शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या माता पालक पोषण आहारात सापडला मृत साप. पालक आणि अंगणवाडी सेविकात एकच खळबळ. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत साप आढळल्याने पलूस परिसरातील लाभार्थी पालक व अंगणवाडी सेविका एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता व 6 महिने ते 3 वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो. माझे नाव सुभाष नेवती जातो. माझ्या नातीचा आहार आलेला होता, 18 महिन्याची आहे, शिरीषा सुजय जाधव. दुपारी ते पाकिट फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं, त्यामध्ये ते सापाचे पिलू सापडले. नंतर मी अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार वर कोणालाही वाटू नका, कारण असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर मुलं अंगणवाडीत आम्ही पाठवू शकत नाही. हे शासनाने वेळच्या वेळी ह्याला रोक करावी ही विनंती आहे. नमस्कार, मी सीमा देसाई, सुपरवायझर नागरी प्रकल्प सांगली. माझ्याकडे सध्या पलूस तासगाव बीट चा चार्ज आहे. तर काल मला 5:45 व्हॉट्सअपला फोटो आला की अंगणवाडी क्रमांक 116 ह्याच्या घरपोच आहारमध्ये पालकांनी नेलेल्या मृत सापाचं पिल्लू लहानसं सापडलं. तर ते फोटो मी बघितला, त्यानंतर आज आमची मीटिंग आयोजित केलेली होती पलूसची. प्रत्यक्ष काय वस्तुस्थिती आहे बघायचं आणि त्यानंतर पुढं कळवायचं ठरवलं होतं. तर मी आज देखोडू सेवा म्हणजे आमचे जे बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत संदीप यादव साहेब त्यांना पण हा फोटो पाठवलेला आहे आणि आमच्या शासकीय ग्रुपला तो पण फोटो पाठवला आहे. तर आज संबंधित पालकांना मी सुभाष निवृत्ती जाधव यांना प्रत्यक्ष बोलवून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली. तर वस्तुस्थिती अगदी खरी आहे, सगळं म्हणजे त्यांचं मनोगत घेतलं विचारलं. पण हे जे मार्च एप्रिलपासून पुरवठाधारक इंडो कंपनी आहे पुण्याची, त्यांनी केलेला हा पुरवठा आहे. त्यानंतर आत्ता पहिल्यांदाही त्यांची तक्रार आलेली आहे, पण संबंधित पुरवठाधारकांनी अतिशय चांगल्या दर्जाचं धान्य दिलं पाहिजे, निवडक दिलं पाहिजे. त्यांच्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या गोडाऊनमधील कर्मचाऱ्यांना सुद्धा अतिशय काटेकोरपणाने दक्षता घेऊन निवडून धान्य पॅकिंग केलं पाहिजे. सदरचं धान्य हे 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील मुलांना, लाभार्थ्यांना, तसेच गर्भवती माता आणि स्तनदा माता यांना पुरवलं जाते. हा जर खाऊ शिजवून त्यांनी घरात वापरला असता तर विषबाधा निर्माण झाली असती किंवा पुढं भविष्यात धोका विषबाधेचा ह्याच्यातून प्रकार वाढला असता आणि ती शासनाची जबाबदारी आली असती. तर हा पूर्ण म्हणजे चुकीचा प्रकार आहे, असले प्रकार घडू नयेत. शासनाने योग्य दखल घ्यावी आणि संबंधित पुरवठादाराला योग्य सूचना आणि कार्यवाही करावी अशी माझी विनंती. शासन जो आहार देतोय तो खरोखर अतिशय निष्कृष्ट दर्जाचा आहे, कारण या आहारामुळे ते जे सापाचं पिल्लू पॅकिंग मध्ये होतं ते सडत 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 पाक सडलेलं होतं आणि ते सडून सडून म्हणजे त्याच्या शरीराचे कितीतरी अवशेष, त्याचे विष अन्य तांदळाच्या पाकिटामध्ये कशावरून गेले नसतील. आणि ते खाऊन जर राज्यातल्या, कारण राज्यावर एकच ठेकेदार आहार पुरवठा करतोय, जर काय हा जो आहार आहे तो 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील मुलांना, गरोदर स्तनदांना, जर एखाद्या गरोदरनं तो आहार खाल्ला आणि त्याच्यातून त्याला तिला जर विषबाधा झाली, एखाद्या स्तनदेनं जर खाल्ला तिला विषबाधा झाली, कारण नवजात बाळाची आई सुद्धा हा आहार खाऊ शकते, त्यामुळे तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो. गरोदर महिलेने जर खाल्ला तर तिच्या पोटातल्या बाळावरही परिणाम होऊ शकतो. जर असं काही झालं, हा जो आहार वाटप केलेला आहे अजून करत आहेत, या आहारामुळे जर कुणाला काय जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे शासन आणि ठेकेदार जबाबदार राहील. शासनाला जर आहार द्यायचा असेल तर पहिला जो होता गहू तांदूळ साखर डाळ चणा तो आहार द्यावा, अन्यथा हा तयार केलेला आहार देऊ नये. M24 न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, तसेच आमच्या M24 न्यूज चॅनेलच्या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा M24 न्यूज.